नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अकरावी मधील प्रकरण क्रमांक एक अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण गरजा ही एक मूलभूत संकल्पना अभ्यासली आहे या गरजांमध्ये गरजा गरजेंची व्याख्या गरजाची वैशिष्ट्ये इत्यादी पॉईंट आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासले आहेत आज आपण अभ्यासणार आहोत गरजांचे वर्गीकरण आणि इतर मूलभूत संकल्पना त्या म्हणजे वस्तू आणि सेवा उपयोगिता मूल्य या तीन मूलभूत संकल्पनांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो गरजांचे वर्गीकरण आणि मूलभूत संकल्पना या आपणास प्रत्येक मानवाला अनुभवास येत असतात त्या आपण पुढील पॉइंटमध्ये पाहूया गरजांचे वर्गीकरण यामध्ये दोन प्रकारच्या गरजा या ठिकाणी आपण अभ्यासासाठी दिलेल्या आहेत त्या म्हणजे आर्थिक गरज आणि आर्थिकेतर गरज आर्थिक गरज म्हणजे जी पैशाच्या सहाय्याने पूर्ण केली जाते त्याला आपण आर्थिक गरज असे म्हणतो उदाहरणार्थ आपल्याला अन्न खरेदी करायचे असेल धान्य खरेदी करायचे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला समोरच्या व्यक्तीला किंवा विक्रेत्याला पैसे द्यावे लागतात आणि म्हणून ही आर्थिक गरज होय औषधे घेण्यासाठी आपण मेडिकलमध्ये गेलो असता तिथेही आपल्याला औषधे घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात तर त्या ठिकाणी ही गरजसुद्धा आर्थिक गरज या विभागामध्ये मोडते परंतु ज्या गरजा पैशाशिवाय पूर्ण करता येतात त्या गरजांना आर्थिकेतर गरजा असे म्हणतात उदाहरणार्थ हवा आपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनसाठी आपण हवा घेत असतो तर ऑक्सिजन हा हवेमध्ये असल्यामुळं आपण त्या ठिकाणी ती हवा घेत असतो परंतु त्याला आपण कोणत्याही प्रकारे पैसे किंवा पैशासारखे इतर वस्तू मूल्य आपण देत नाही म्हणजेच हवा ही आर्थिकेतर गरज होय दुसरं आहे उदाहरण सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश आपल्याला प्रत्येकाला हवा असतो तो सुद्धा आपण ही आर्थिकेतर गरजांमध्ये येतो कारण सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारे पैसे किंवा पैशासारखे तत्सम वस्तू किंवा पर्याय आपल्याला देण्याची गरज नसते तर अशा प्रकारे आर्थिक आणि आर्थिकेतर गरजा अशा प्रकारे दोन वर्गीकरण या ठिकाणी गरजांचे करता येते पुढील पॉइंट आहे वैयक्तिक गरजा आणि सामूहिक गरजा गरजांचे वर्गीकरण यामध्ये वैयक्तिक गरजा आणि सामूहिक गरजा असेही दोन प्रकार पडतात आता वैयक्तिक गरजा म्हणजे कोणत्या की ज्या गरजा या वैयक्तिक पातळी पूर्ण केल्या जातात त्यांना वैयक्तिक गरजा असे म्हणतात उदाहरणार्थ डॉक्टरांचा स्टेटस्कोप न्यायाधीशांचा कोर्ट म्हणजे ह्या विशिष्ट अशा गरजा आहेत प्रत्येकजण स्टेटोस्कोप घालून काही फिरत नाही किंवा प्रत्येकजण न्यायाधीशांचा कोट घालून काही फिरत नाही जे न्यायाधीश असतात तेच फक्त कोट घालतात म्हणजे ही त्यांचीच वैयक्तिक गरज आहे दुसरा प्रकार आहे सामूहिक गरजा सामूहिक गरजांमध्ये आपण बघतो की आपल्याला बसने प्रवास करायचा आहे रेल्वेने प्रवास करायचा आहे इथे मात्र अनेक जण त्या ठिकाणी या सेवेचा उपभोग घेतात उप त्यामुळं उप सेवा रेल्वे सेवा ह्या ज्या सेवा आहेत यांना आपण सामूहिक गरजा असे म्हणतो तर गरजांचे अशा प्रकारे वर्गीकरण सुद्धा होऊ शकते पुढील पॉइंट आहे जीवनावश्यक व सुखसुईच्या किंवा चा गरजा गरजांचे वर्गीकरण जीवनावश्यक गरजा सुखसोयीच्या गरजा आणि चैनीच्या गरजा यामध्ये सुद्धा केले जाते जीवनावश्यक गरजा म्हणजे मानवाला जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गरजा होय त्यामध्ये अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य इत्यादी गरजांचा समावेश होतो कारण या गरजा पूर्ण झाल्या नाही तर आपण जीवन जगू शकत नाही म्हणून अशा गरजांना जीवनावश्यक गरजा असे म्हणतात पुढचा आहे प्रकार सुखसोयीच्या गरजा सुखसोयीच्या गरजांमध्ये आपल्या मानवाला जे मनाला समाधान देतात अशा ज्या गरजा आहेत त्या गरजांना सुखसोयीच्या गरजा असे म्हटले जाते उदाहरणार्थ घरातील धुलाई यंत्र वॉशिंग मशीन मिक्सर प्रेशर कुकर ओव्हन इत्यादी गरजांचा वस्तूंचा समावेश हा सुखसोयीच्या गरजांमध्ये होत असतो टी व्ही इत्यादी अशा अनेक वस्तू आहेत की ज्या माणसाच्या मनाला समाधान निर्माण करून देतात त्यांना आपण सुखसुईच्या गरजा असे म्हणतो पुढचा प्रकार आहे चैनीच्या गरजा चैनीच्या गरजा अशा म्हणतात की ज्या गरजा आपल्याला नाही मिळाल्या तरी सुद्धा आपण जीवन जगू शकतो किंवा त्यामुळे आपल्याला मृत्यू येत नाही म्हणजेच या गरजा असल्याच पाहिजे असेही नसते म्हणून अशा गरजांना त्या ठिकाणी चैनीच्या गरजा असे म्हणतात परंतु या गरजांमुळे व्यक्तीला आनंद सामाजिक प्रतिष्ठा इत्यादी मिळत असते आणि म्हणून ह्या गरजांना चैनीच्या गरजा असे म्हणतात उदाहरणार्थ वातानुकूलित गाडी फर्निचर युक्त घर एसी बसवलेले घर थोडक्यात अशा ज्या गोष्टी आहेत या गोष्टींना आपण चैनीच्या गरजा किंवा चैनीच्या गरजांचा वापर करून आपली इच्छा आपण पूर्ण करत असतो हे झाले वर्गीकरण पुढील मध्ये पाहूया अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना क्रमांक दोन वस्तू आणि सेवा पुढील अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना आहे वस्तू आणि सेवा ज्या घटकाद्वारे मानवी गरज पूर्ण केली जाते त्यास वस्तू असे म्हणतात वस्तूंना भौतिक असे अस्तित्व असते उदाहरणार्थ शिक्षकाने वापरलेला खडू विद्यार्थ्यांनी वापरलेला पेन अशा वस्तूंचा समावेश वस्तू या मूलभूत संकल्पनेमध्ये होतो पुढचा आहे सेवा सेवा देखील मानवाच्या गरजा पूर्ण करत असतात परंतु सेवा देताना भौतिक सेवा ज्या आहेत त्यांना मात्र भौतिक असे अस्तित्व नसते प्रत्यक्षरित्या आपण त्यांना दाखवू शकत नाही उदाहरणार्थ शिक्षकांचे शिकवणे मग मी आता तुम्हाला शिकवत आहे शिक्षण बोलत असतो सांगत असतो ते सांगून झाले की संपून जाते पुन्हा परत दाखवायचे असेल तर ते आपण दाखवू शकत नाही म्हणजेच वस्तू आणि सेवा या अर्थशास्त्रातील दोन वेगवेगळ्या मूलभूत संकल्पना आहेत पुढील पॉइंट पाहूया आपण तिसरा मूलभूत उपयोगिता मूलभूत संकल्पना आहे उपयोगिता अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना या यामध्ये तिसरी संकल्पना आहे उपयोगिता उपयोगिता म्हणजेच वस्तू आणि सेवांमध्ये असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय अनेक वस्तू आणि सेवा आपल्या गरजा भागवत असतात प्रत्येक उपयोगी असलेली वस्तू आपण खरेदी करत असतो सेवा आपण खरेदी करत असतो कारण त्यामध्ये आपल्याला उपयोगिता आहे हे माहिती असते आणि म्हणून अशा वस्तू व सेवांची खरेदी आपण करत असतो ही सुद्धा एक अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना आहे पुढील मध्ये अर्थशास्त्रातील पुढील मूलभूत संकल्पना आहे मूल्य अर्थशास्त्रामध्ये मूल्य दोन प्रकारचे आहे उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य उपयोगिता मूल्य म्हणजे काय ते आपण पाहूया उपयोगिता मूल्य हे एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित आहे सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास एखाद्या वस्तूची उपयुक्तता म्हणजे त्या वस्तूचे उपयोगिता मूल्य होय म्हणजेच ती वस्तू आपणासाठी किती उपयुक्त आहे हे त्यातून आपण समजून घेऊ शकतो त्यालाच उपयोगिता मूल्य असे म्हटले जाते म्हणजेच विद्यार्थ्याला पेनाची किंमत जास्त आहे म्हणून पेनाचे मूल्य त्याच्या दृष्टिकोनातून हे जास्त आहे असे आपणास म्हणता येईल उदाहरणार्थ सूर्यप्रकाश सूर्यप्रकाशासाठी सुद्धा आपल्याला प्र म, काही किंमत द्यावी लागत नाही परंतु तो मात्र प्रत्येकासाठी आवश्यक आहे अर्थशास्त्रीय भाषेत सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य आहे ही विनामूल्य वस्तूचे उदाहरण आहे पुढील मूल्याचा प्रकार म्हणजे विनिमय मूल्य खालील आकृतीमध्ये आपल्याला उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यातील फरक समजण्यासाठी या आकृतीकडे लक्ष द्या मग या आकृतीमध्ये आपल्याला एका बाजूला पाण्याची बॉटल दिसत आहे परंतु त्याला मात्र अगदी नगण्य पैसे द्यावे लागतात तर या उलट हिरे जर पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला असंख्य पैसे मोजावे लागतात तेव्हा आपल्याला कुठेतरी छोटासा हिरा मिळू शकतो थोडक्यात काय पण हिऱ्याचे मूल्य मात्र कमी आहे जीवन जगण्यासाठी पाणी मात्र हे आवश्यक आहे म्हणून म्हटले आहे की पाण्यामध्ये उपयोगिता मूल्य हे जास्त आहे परंतु मात्र विनिमय मूल्य अतिशय कमी आहे कारण त्याला कमी पैसे द्यावे लागतात या उलट हिऱ्यामध्ये मात्र उपयोगिता मूल्य शून्य आहे कारण ते जीवन जगण्यासाठी आपणास आवश्यक नाही परंतु विनिमय मूल्य मात्र हे सर्वात जास्त आहे म्हणजे सर्वात जास्त पैसे या ठिकाणी हिरे घेण्यासाठी आपल्याला द्यावे लागतात तर अशा प्रकारे उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यामधील फरक या आकृतीद्वारे आपण स्पष्ट करून दिला आहे उपयोगिता मूल्यामध्ये आपल्याला उपयुक्त अशा वस्तू येतात उदाहरणार्थ पाणी हवा सूर्यप्रकाश तर विनिमय मूल्यामध्ये आपल्याला अधिक किमतीच्या वस्तू दागदागिने हिरे अशा वस्तूंचा समावेश होतो तर हिरे आणि पाणी या विरोधाभासामधून आपण उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यामधील फरक अभ्यासला आहे पुढील पॉईंट आहे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पनेमधील पाचवा मुद्दा संपत्ती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेला आहे अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना गरजा त्यांचे गरजांचे वर्गीकरण आणि दोन नंबरची मूलभूत संकल्पना वस्तू आणि सेवा तीन उपयोगिता चार मूल्य इत्यादी मूलभूत संकल्पनांचा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण केला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण उर्वरित मूलभूत संकल्पना पाच ते आठ अभ्यासणार आहोत तोपर्यंत धन्यवाद थैंक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ